आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका स्वामिनी मध्ये रमाला बसला आहे मानसिक धक्का। गोपिकाबाईंनी तिच्या आई वडिलांना रातोरात पुणे सोडून जायला सांगितलं होतं आणि त्यांची आज्ञा रमाच्या आई वडिलांनी मान्य केली आणि रमा झोपेत असतानाच तिचे आई वडील तिला सोडून गेले। तिचे काका काकू मात्र तिच्या सोबत आहेत। सकाळी उठल्यावर जेव्हा रमाला कळतं की आई बाबा नाही आहेत, ते निघून गेले, तेव्हापासून ती सैरवैर होते, खूप रडते, खूप त्रास करून घेते आणि तिची सखी जेव्हा तिला भेटायला येते तेव्हा देखील रमाचं मन काही लागत नाही आणि रमा भोवळ येऊन पडते। तिकडे पेशवे गोपिकाबाईंना त्यांनी असं का केलं असं विचारतात तेव्हा त्या खूपच नाटकीय पद्धतीनं त्यांना समजावतात। त्यांना सांगतात की ह्या बायकांच्या गोष्टी आहेत, रमा आतापासून एकटी राहिली तरच पुढे जाऊन ती एक चांगली पेशवीन होऊ शकते। गोपिकाबाई पेशव्यांना हे देखील सांगतात की ह्या घरच्या राजकारणात तुम्ही पडू नका, हे सर्व आम्ही पाहून घेऊ। त्यामुळे नानासाहेब पेशवे या विषयावर काही बोलत नाही। तिकडे रमाचे आई वडील घरी जातात, त्यांना घरी गेल्यानंतर गावकरी भेटायला येतात। रमाचं वैभव, पेशवींबाईंचा थाट हे सर्व विचारतात मात्र ती काहीच सांगू शकत नाही। वैद्यराज येतात आणि सर्वांना सांगतात की रमाला मानसिक धक्का बसला आहे आणि त्यातून सावरण्यासाठी तिची मदत करणं गरजेचं आहे। पेशवींबाई धावत रमाकडे जातात आणि तिची काळजी घेतात। स्वामिनी मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा।